रसिकाना दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, पूर्वीच आपल्याला आठवतंय, शाळेत असताना सरांनी शिकवलंय, एखादी रेषा ही न पुसता छोटी करायची असेल तर काय करायचं तेव्हा आपल्याला समजत नव्हतं. पण तेव्हा सरांनी सांगितलेलं आठवतं, तिच्या खाली तिच्यापेक्षा मोठी रेष काढा. दोस्तानो, खरंच खूपच अर्थपूर्ण शिकवण होती ते. आपल्या आयुष्यालाही ही शिकवण लागू होते. कुणापेक्षा मोठं व्हायचं असेल तर त्याच्या चांगलेपणावर शिंतोडं उडवू नाही किंवा त्याचा कमीपणा दाखवू नाही, तर त्याच्यापेक्षाही मोठं चांगलं काम करून मोठं व्हायचं असतं. आणि दोस्तानो, जर या पद्धतीने आपला प्रवास झाला तर निश्चित आपलं आयुष्य हे सुंदर होतं, सन्मार्गानं मोठा झालं तरच दोस्तानो आयुष्याला पूर्णता येते. नक्की विचार करा. चला दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. दोस्तानो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपल्या आवडीप्रमाणे सत्य हे बदलत नसतं. सगळं मिटवायला एक मिठी पुरेशी असते. दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद मिळत नसतो. भीती त्याला असते जो काही चुकीचं करत असतो. खरं वागणाऱ्याला कसलीही भीती नसते. जगानं चांगलं म्हणावं म्हणून परक्यांना दान करतो आणि रक्तातल्या नात्यामध्ये स्वार्थी वागतो. वेळेला वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला वेळ लागत नसते. प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किंमत शून्य असते. काही लोकांच्या आयुष्यात आपण आपल्याला वाटतो तेवढं महत्वाचं नसतो. त्यांच्या आयुष्याची पानं उडून नको जायला म्हणून ठेवलेला पेपर वेट म्हणजे आपण असतो. सवडीनं आणि आवडीनं बोलणाऱ्यामध्ये फरक असतो. शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान. अपमान करणं स्वभावात असू शकतं पण सन्मान करणं हे संस्कारात असावं लागतं. मन मारून अपमान सहन करायचा नसतो, तो व्याजासहित परत करायचा असतो, तरच त्या अपमानाचा मान ठेवल्यासारखा होतो. काहींकडे दिखावा करण्याची कलाच एवढी असते की लोकांना त्यांचा खरेपणाच कळत नाही. ज्यांच्यामध्ये स्वतःला सावरण्याची हिंमत असते असे लोक परक्यांकडून कुठलीच अपेक्षा ठेवत नाहीत. खोटेपणाच्या गर्दीत
खरेपणाची भर कशाला, बाजूला व्हा आणि एकटंच चालायला लागा। रोज नव्यानं स्वतःला आवरायचं, सावरायचं, म्हणवायचं, हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं। एकमेकांना समजून घेणारे असले की शब्दांनी मन दुखावली गेली तरीही दुरावा निर्माण होत नाही। आपल्या वेदना आपल्या आवडत्या व्यक्तीला सांगितल्या तर मनाला एक वेगळा सुकून मिळतो। ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वास वाढवतो। जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला माणूस संसारातलं सुख शांती हरवून बसतो। पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एक सारखं साहित्य लागतं, पण पूल लोकांना जोडायचं काम करतो आणि भिंत वेगळं करायचं काम करते। मनुष्याला पण परमेश्वराने एक सारखंच बनवलंय, पण कोण कसं आचरण करतं हे त्याच्या संस्कारावर अवलंबून असतं। अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा अडकला की तो माणुसकी विसरतो। दान पेटीत भरपूर पैसा टाकला म्हणजे देव तुमचा होत नाही। लक्षात ठेवा, देवाला फक्त चांगलं कर्म आवडतं आणि ते जर तुमच्या हातून घडत असतील तरच देव तुमचा आणि तुम्ही देवाचं। खोटं बोलून लोकांना फसवता येतं, खोटं बोलून न्यायाधीशाची दिशाभूल करता येते, खोटं बोलून नेता, मंत्री किंवा कीर्तिवानही बनता येतं, खोटं बोलून श्रीमंतीही मिळवता येते, पण खोटं बोलून समाधान आणि शांती मात्र ही कधीच मिळत नाही। कारण खोटं बोलून स्वतःला आणि देवाला फसवता येत नाही।